आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कोल्हापूर सांगली महामार्गावरील हातकणंगले जवळील घोडावर फार्म हाऊस समोर आयशर टेम्पोने ऍक्टिवा मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी चालक ठार झाला. सुब्रान इब्राहिम अन्सारी वय 55 असे ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुब्रान अन्सारी हा आपली ऍक्टिवा मोटरसायकल नंबर MH14AJ7269 घेऊन सांगलीहून आपल्या कोल्हापुरातील नातेवाईकांच्याकडे निघाला होता. घोडावर फार्म हाऊस जवळ आल्यानंतर कोल्हापूरकडे निघालेले आयशर टेम्पो नंबर MH14DM9144 ने ओव्हरटेक करताना सुब्रानच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली, त्यामुळे सुब्रान हे गंभीर जखमी झाले. त्यांना समर्थ सेवा संस्थेचे स्वप्नील नरुटे यांच्या रुग्णवाहिकेतून हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. हातकणंगलेहून रोहन साजने.